नोएडा येथील सुप्रसिद्ध सद्गुरु हॉस्पिटल येथे नव्याने सुरू होणाऱ्या कोविड हॉस्पिटल साठी काही पद भरावयाची आहेत, तर इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा। RMO पदसंख्या 2, पात्रता MBBS, पगार 60 ते 80 हजार। RMO पदसंख्या 6, पात्रता BMS, पगार 40 ते 50 हजार। नर्सिंग पदसंख्या 2, पात्रता GNM, पगार 15 ते 18 हजार। नर्सिंग ANM, पगार 12 ते 15 हजार। स्वीपर पदसंख्या 6, पगार 8 ते 10 हजार। या पदावर काम करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी आमच्याशी संपर्क करावा। शिवराज कांबळे। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। कोरोनाच्या महामारीत विटा ग्रामीण रुग्णालयाच्या मदतीसाठी धावले सदाशिव पाटील आणि ईश्वर शेठ। कोरोनाची महामारी सर्वत्र पसरली आहे, कोरोनाची आकडेवारी रोज वाढतच चालली आहे। या महामारीत वैद्यकीय सुविधेचा तुटवडा भासत आहे, त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते समोर येत आहेत। कोरोनाच्या महामारीत वैद्यकीय सुविधेचा तुटवडा भासू नये म्हणून साळशिंगे गावचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील यांनी विटा येथील ग्रामीण रुग्णालयाला 3 मॉनिटर व दुरो ऑक्सिजन भरून दिला आहे। जे सिरियस रुग्ण आहेत त्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी त्या मॉनिटरचा उपयोग होणार आहे। कोरोनावर मात करण्यासाठी साळशिंगे गावचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील, हॉटेल ईस्ट इनचे मालक ईश्वर शेठ पुढे आले आहेत। आज या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय विटा येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे आणि इथं DCSC म्हणजे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर स्थापित असून 25 रुग्णांवरती इथं आपल्याला उपचार करता येतात। या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन ची सुविधा आहे, तथापि जम्बो सिलेंडर इथं आहे, तर मोठा डोरा सिलेंडर की ज्यामध्ये वेपराईज ऑक्सिजनचा फ्लो रुग्णांस दिला जातो, तर तो डुरा सिलेंडर ज्याच्यामध्ये 20 जम्बो एकावेळी बसलेले असतात असा मोठा डुरा सिलेंडर भरण्याची सुविधा आपले दादा यांनी, सदाशिव पाटील यांनी दादा यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच जे क्रिटिकल रुग्ण असतात त्यांचे सर्व जे इंडिकेटर्स असतात ते मॉनिटर करण्यासाठी जो काही मॉनिटर असतो, जसं ICU असे हे मॉनिटर असतात, तिथं जरी ICU नसेल तरीही semi-ICU टाईपच हे मॉनिटर बसून त्या रुग्णांना त्यांचे जे काही BP असेल, हार्ट रेट असेल किंवा ऑक्सिजन लेवल असेल ते लगेच तातडीने त्यांना मॉनिटरवरती लक्षात येणार आहे डॉक्टरांना। तर या 3 मॉनिटर या ठिकाणी त्यांना दिलेले आहे, तर या मॉनिटरचा फायदा रुग्णांना मॉनिटर करण्यासाठी होणार आहे आणि त्यांचे ॲक्च्युअल रीडिंग किंवा त्याच्यावरनं पुढचे उपचार ठरणार आहेत, तर याचा फायदा रुग्णांना होणार आहे। तर हे मॉनिटर आता आपले ग्रामीण रुग्णालयाचे सुप्रिटेंडंट यांच्याकडे, डॉक्टर लोखंडे साहेबांकडे सुपूर्द केलेले आहेत, त्यांनी ते इन्स्टॉल करून घ्यावेत आणि ह्याचा फायदा रुग्णांना व्हावा। ज्यांनी आपल्याला दादांना पुन्हा एकदा दादांचे आभार की त्यांनी ही सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली। धन्यवाद। ठिकाणी आज या ठिकाणी आपल्याकडं आपले तहसीलदार साहेब आलेले आहेत, त्याचबरोबर आपले सभापती साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, त्याचबरोबर आपले ईश्वर शेठ आहेत, आणि आज जे ज्याने आपल्यासाठी ग्रामीण रुग्णालयासाठी हे जे आज काय दिलेलं आहे ते आमचे आमचे गाववाले म्हणायला काहीच हरकत नाही आहे, तर सदाशिवराव दादासो पाटील आम्ही त्यांना दादा म्हणतो, आणि आमच्या ग्रामीण रुग्णालयाचा सर्व स्टाफ या ठिकाणी आलेला आहे। तर दादांनी आज आपल्या या करोना महामारीच्या काळामध्ये मदत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा जो डुरा आहे हा डुरा पूर्ण भरून दिलेला आहे, तर ह्याच्यामध्ये त्याचं अपलोडिंग करणे, डाउनलोड करणे, त्यानंतर तिकडे पाठवणे सांगलीला, आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन जो लिक्विड ऑक्सिजन डुरासाठी वापरला जातो तो भरून आज त्यांनी दिलेला आहे आपल्याला। आणि त्याचबरोबर हे जे आपले रुग्ण आहेत की जे आता बऱ्याचशा वेळेला सिरियस कंडिशनमध्ये आपल्या दवाखान्यामध्ये दाखल होत आहेत, तर त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी त्यांनी आता आपल्याकडे 3 मॉनिटर दिलेले आहेत। तर हे सर्व मला वाटतंय साहेबांनी अतिशय म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये ऑक्सिजनची पण गरज आहे रुग्णासाठी आणि मॉनिटरची पण गरज आहे, तर ज्या गोष्टी आताची ज्या गरजू लागणार आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत। 4 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला होता, डॉक्टर मला मदत करायची आहे, तर म्हटलं दादा तुम्हाला काय करायचे असेल तर ते करा,
तर आपले आमचे जे सहकारी आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, जे ईश्वर शेठ साहेबांनी ऑलरेडी आपल्याला मागच्या वेळेला मदत केलेली आहे, तर बरोबर त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आत्ताच्या या कठीण काळामध्ये गरजू लोकांना मदत केलेली आहे. धन्यवाद. विटा ग्रामीण रुग्णालय याच्यासाठी धुरा भरून दिलेला आहे आणि 3 मॉनिटर पेशंटसाठी दिलेला आहे. यावेळी या काळाची गरज आहे. यावेळी विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर यावेळी उपस्थित होते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉन व्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.